नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना, स्पेशली मैत्रिणींना। माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे। आणि आज मी घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींसाठी, होय मी बदलली आहे, मी बदलते आहे। दिवस उलटले, आठवडे गेले, महिने उलटले, वर्ष सरली, दरवर्षी घरातील कॅलेंडर बदलत गेले आणि म्हणून मी बदलली आहे। होय मी बदलते आहे। इतके दिवस माझे पालक, भावंडे, पती, मुले आणि कुटुंबातील सगळ्यांवर प्रेम केल्यानंतर आता मी मात्र स्वतःवर प्रेम करू लागली आहे। होय मी बदलली आहे। आत्ताच माझ्या लक्षात आले आहे की मी काही जगाचा नकाशा नाही आणि त्यामुळे सगळ्या जगाची जबाबदारी माझ्यावर नाही। होय मी बदलली आहे। आता गरीब शेतकऱ्याशी आणि विक्रेत्यांशी भाव कमी जास्त करणे मी सोडून दिले आहे, कारण एखाद्या रुपयांमुळे माझे बँक अकाउंट खाली होणार नाही, कदाचित त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचे शिक्षण होण्यास मदत होईल। होय मी बदलली आहे। आता मी रिक्षावाल्याला भाडे दिले की सुटे पैसे मिळण्याची वाट पाहत थांबत नाही। 2 रुपये जास्त मिळाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद निर्माण होतो। शेवटी पैसे कमावण्यासाठी तो माझ्यापेक्षा खूपच जास्त कष्ट करतो आहे। होय मी बदलली आहे। एखादी व्यक्ती चुकीचे वागत असली तरी त्या व्यक्तीला दुरुस्त करण्याच्या भानगडीत मी पडत नाही, हे मी आता शिकली आहे, कारण शेवटी प्रत्येकाला परिपूर्ण बनण्याची जबाबदारी माझी नाही। कुणाला परिपूर्ण बनवण्यापेक्षा माझ्या मनाची शांती जास्त महत्त्वाची आहे। होय मी बदलली आहे। आता मी लोकांना अधिक उदारतेने आणि मुक्तपणे शुभेच्छा देते, कारण त्यामुळे शुभेच्छा स्वीकारणारच नव्हे तर माझाही मूड सुधारतो। होय मी बदलली आहे। आता माझ्या कपड्यांवर कुठे डाग पडला आहे किंवा कुठे किंचितसे फाटले आहे ह्यामुळे मी बिलकुल विचलित होत नाही, कारण मला कळले आहे की आपल्या कपड्यांपेक्षा आपले व्यक्तिमत्व हे अधिक आपल्याविषयी सांगत असतं। होय मी बदलली आहे। मला किंमत देत नाहीत अशा व्यक्तींपासून मी लांब राहते। शेवटी त्यांना माझी किंमत नसली तरी मला माझी किंमत माहिती आहे। होय मी बदलली आहे। गळे कापू स्पर्धेत माझ्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी घाणेरडे राजकारण करतो तेव्हा मी मात्र शांत राहते, कारण मला काही कोणाचा गळा कापायचा नाही। होय मी बदलली आहे। भावनांमुळे अवघडून जायचे नाही हे मी शिकली आहे। शेवटी त्या माझ्या भावना आहेत आणि मी माणूस आहे म्हटल्यावर भावनाही असणारच। होय मी बदलली आहे। नाते तोडण्यापेक्षा अहंकार सोडून देणे चांगले ही गोष्ट मी शिकली आहे, कारण माझा अहंकार मला एकाकी पाडेल। उलट नात्यांमुळे मी कधीही एकटी पडणार नाही। होय मी बदलली आहे। जे केल्यावर मला आनंद होतो अशा गोष्टी मी करते, शेवटी माझ्या आनंदाला मीच जबाबदार आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारली आहे। शेवटी माझ्यातील मी मला खूप आवडू लागली आहे। होय मी बदलली आहे।